नमस्कार. आज बातचीतमध्ये आपण भेटतोय ज्येष्ठ आणि श्रेष्ठ साहित्यिक शन्ना नवरे यांना. त्यांच्याशी आपण वृद्धत्व या विषयावर बातचीत करणार आहोत. तू तिथे मी या चित्रपटातून वृद्धांच्या समस्या त्यांनी किती नेमकेपणाने मांडल्या होत्या आणि आज सुद्धा ओली सुकी या सदरातून वृद्धत्वाच्या अनेक छटा ते आपल्यापर्यंत आत्मीयतेने पोहोचवत आहेत. शन्नांच्या लिखाणाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या लिखाणातून वाहणारा माणुसकीचा अखंड स्रोत. शन्नांना माणसाचं प्रचंड कुतूहल आहे. शन्ना हे माणसातलं चांगले पण टिपणारे आणि जाणणारे लेखक आहेत. अटळपणे समोर येणाऱ्या वृद्धत्वाची आपल्याला सर्वांना फार भीती असते. संध्याछाया भिवविती हृदया हे आपल्याला त्यामुळे पटतं. परंतु काही लेखक आपल्या प्रसन्न लेखनाने ही जीवनसंध्या उजळून टाकतात. तसेच एक अतिशय लोकप्रिय लेखक श्रीयुत शन्ना नवरे आज आपल्याकडे आलेले आहेत. त्यांचं मी मानसीमध्ये स्वागत करते. नमस्कार. वृद्धत्वाची ही जी भीती आपल्याला वाटत असते ती स्वाभाविक आहे का आणि ती का वाटत असते? स्वाभाविक आहे असं मला वाटतं. फार थोडी माणसं, म्हणजे मी तर म्हणेन शंभरातला एखाद दुसराच असा मनुष्य असेल की तो त्याच्या पलीकडे गेला आहे, भीतीच्या पलीकडे गेलेला आहे. पण सर्वसाधारण माणसाने ही भीती वाटते. त्याची कारणं अनेक असू शकतात. एक म्हणजे असं की आपल्या शरीराबद्दल एक खात्री नसणं की कुठे आजारपण आलं, अमूक झालं, तमूक झालं तर कसं होईल. दुसरं एक आधाराबद्दल वाटतं की आपल्याला आधार मिळेल का, आपलं कोण करेल. दुसरा एक भाग असा असतो की संसारात इतकी माणसं अडकलेली असतात की तो संसार सोडून एक दिवशी जायचं आहे, ते त्यांच्या एक जीवन येत असतं. पुन्हा त्यांनी खूप मोठी स्वप्न पण मनात रचलेली असतं, साधी साधी सुद्धा असतात की आपल्या नातीचं लग्न असतं, आपल्या नातवाचं शिक्षण असतं, मुलाला परदेशी जाण्याची संधी असते. हे सगळं आपल्याला बघायला पाहिजे असं वाटतं. ते मिळाल्यानंतरसुद्धा पुन्हा आणखीन काहीतरी त्यांचे वाढत जात असतं त्याची त्याला कल्पना नसते. पण ते जाणं त्यांच्या ते जीवावर येतं. त्यातला म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी जरी स्वाभाविक असल्या ते त्यातला अगदी महत्त्वाचा भाग भिण्याचा म्हणजे स्वतःच्या प्रकृतीबद्दल वाटणं. ह्या भीतीमध्ये बदलत्या कुटुंब व्यवस्थेचं एक कारण आहे का? मला वाटतं आहे एक कारण. म्हणजे एक तर असं झालं की बदलत्या व्यवस्थेमध्ये आता नवीन पिढी जी आहे ती सगळी खूप बिझी आहे आपापल्या क्षेत्रामध्ये. हे एक. दुसरं, पूर्वी जसे खूप नातेवाईक असत, कुटुंबात खूप माणसं असत, खूप माणसांचे कुटुंब असे, ते आता एकदम कमी झालं. म्हणजे एखाद्या कुटुंबात एखाद दुसरंच मूल, म्हणजे त्याला एखाद दुसरी बहीण किंवा असं. तर त्यामुळे काय होतं की पूर्वी कसे चार मुलं जर असतील तर त्या वृद्ध दाम्पत्याला किंवा त्या वृद्ध माणसाला असं वाटायचं हा नाही तो, तो नाही तो, कुणीतरी आपली काळजी घेईल. आता जेव्हा एक किंवा दोनच असतात तेव्हा त्यांना एक प्रश्न पडतो की आपल्या काळजीचं काय होईल. त्या दोन माणसांना किंवा एक माणसांना पुन्हा वेळ मिळेल की नाही आपल्याकडे बघण्यासाठी. त्याची पत्नी नोकरी करणारी असेल किंवा तिचा वेगळा व्यवसाय असेल त्याबद्दल सुद्धा त्यांना असं वाटायला लागतं. ही बदलची जी सगळी परिस्थिती आहे तर त्याच्यामध्ये त्यांना एकटेपणसुद्धा एक वाटत असतं की माणसं आपापल्या उद्योगात सगळी बसलेली असतात आणि मग आमच्याकडे बघेल कोण. आपण ते दमलेले दिवसभर असतात, रात्री आपली जर तब्येत बिघडली किंवा आपल्याला काही हवंसं वाटलं तर आपण हाक मारायची की नाही याबद्दल सुद्धा एक कुठेतरी संकोच त्यांच्या मनामध्ये येतो. तर ही जी सगळी बदललेली परिस्थिती आहे त्याचा नक्की त्याच्यावर एक परिणाम आहे. कारण ती माणसंसुद्धा आता स्वतःची अशी झालेली असतात, एकेकटी असल्यामुळे त्याला एक कारण पुन्हा असं असतं की एखाद दुसरंच मूल असेल तर ते खूप लाडवलेलं असतं, त्याच्या मनासारख्या सगळ्या गोष्टी होत असतात. आणि मग आजूबाजूच्या लोकांचा चार चौघातलं जे मूल असेल तर आजूबाजूंचा मुलांचा आपल्या भावंडांचा विचार करतो. तसं विचार करण्याची सवय त्यांची गेलेली असते, त्यांना किंबहुना ती सवयच नसते. आणि मग त्याचीसुद्धा त्या म्हातारपणी भीती वाटायला लागते की हा आपलं करेल की नाही, का तो स्वतःच्याच संसारात दंग राहील आणि आपल्याकडे लक्ष देणार. दुसरं मला असं विचारायचं आहे की आजची जी तरुण पिढी आहे
ती जास्त स्वार्थी झालेली आहे का, किंवा त्यांच्या संवेदना जास्त बोथट झाल्या आहेत असं तुम्हाला वाटतं का? असं पटकन नाही म्हणता येणार. म्हणजे असं की भोवतालची जी परिस्थिती आहे ना, त्यामुळे आपल्याला असं वाटतं की माणसं स्वार्थी झाली. मग अशी म्हटलेलं तेच एक कारण की एकटंच मूल असल्यामुळे त्याच्यावर झाले परिणाम. पण आता रोजच्या जगण्यासाठी त्यांना जी प्रत्येकाला जी धावपळ करावी लागते, जी स्पर्धा आहे त्या स्पर्धेला जे तोंड द्यावं लागतं, त्याच्यामुळे ती माणसं आजची जी पिढी आहे ती दिवसभर किंवा 24 तास मी म्हणेन त्यात गुंतलेली आहे. त्यांना स्वतःविषयीच विचार करावा लागतो, आपल्या कुटुंबाविषयीच विचार करावा लागतो. त्यांना आपल्या घरातल्या वडीलधाऱ्यांची किंवा वृद्ध माणसांच्याबद्दल विचार करायला इच्छा असली तरी सवड मिळत नाही या बाकीच्या प्रश्नामध्ये. तर आपण असं म्हणता येणार नाही की त्यांची संवेदना मोठट झाली आहे किंवा तो स्वार्थी झाला आहे. परिस्थितीने त्याला स्वार्थी केला, त्यांनी जर स्वतःचा विचार नाही केला तर त्याला पुन्हा जगणं कठीण. त्यामुळे नाईलाज पोटी ते तसे स्वार्थी वाटतात आणि बोथट नाही मी म्हणणार, इतकं ते सोपं नाही आहे बोथट होणं. आपल्यावर इतक्या वर्षांचे जे संस्कार झालेले ते इतक्या लवकर पुसले जाणार नाही. कदाचित आणखीन एक 5-50 वर्षांनी असं होईलसुद्धा की ज्या एकमेकांच्याबद्दल वाटणं, आईवडिलांच्याबद्दल किंवा म्हाताऱ्यांच्याबद्दल वाटणं, या सगळ्या गोष्टींची टोकं जी ती झिजून जातीलसुद्धा. त्यावेळेला काही माहिती नाही आपल्याला आणि त्याचा मी विचारही करत नाही. हे जे वृद्धांचे प्रश्न निर्माण होतात त्याच्यामध्ये त्यांचा स्वतःचा काही दोष नसतो का? दोष असतो ना, त्यांचाही असतो. आणि म्हटलं तर तरुण पिढीचे थोडासा असतो. म्हणजे कसं की हे जे आता तुम्ही जर बघितलं की काही काळ नायक किंवा नायिका म्हणून भूमिका करणारे नट आहेत किंवा नटी आहेत, काही काळानंतर त्यांना ती कामं मिळत नाहीत. मग त्यांना प्रौढ माणसांची कामं मिळतात, आईची, बहिणीची, वडिलांची वगैरे. ते कामं करणं त्यांच्या जीवावर येतं, नाईलाजचा असतोच. तसं कुठेतरी या वृद्धांचं सुद्धा होतं की पहिल्या तरी जो अधिकार गाजवलेला असतो, घरातलं सगळं निर्णय घेण्याची शक्ती त्यांच्याकडे जी आलेली असते ती हळूहळू जात चाललेली त्यांना सहन होत नसते. किंवा त्यांना वाटतं असं का माझा मला का विचारलं जात नाही, किंबहुना ते असा सुद्धा विश्वास ठेवत नाही की पुढली पिढीसुद्धा विचार करणारी आहे. ती सगळ्याचा विचार करून जो निर्णय घेईल तो कदाचित ताजा निर्णय असेल, आजच्या परिस्थितीला धरून राहणारा. हा विचार ते लोक करत नाहीत आणि मग त्यांना असं वाटतं की आम्हाला न विचारता ही मंडळी निर्णय घेतात. हा एक भाग राहतो. पुन्हा जे पूर्वी आपल्याकडे वानप्रस्थाश्रम म्हणायचे, आता काही वानप्रस्थाश्रम घर सोडून कुठे जा असं नाही. पण त्याचा दुसरा आजचा जो वानप्रस्थाश्रम आहे तो असा की संसारातला तुमचा रोल किती, तुमची जी भूमिका आहे ती तेवढी तुम्ही त्याची तेवढी अपेक्षा ठेवायची नाही. तुम्ही त्याच्यातून थोडंसं अंग काढलं पाहिजे अशी अपेक्षा ठेवायची नाही की प्रत्येक गोष्ट मला विचारूनच केली जाईल अशी अपेक्षा ठेवायची नाही. त्या नव्या पिढीने अमकं करावं तमकं करावं हे शिकवणंसुद्धा त्यांना आवडत नाही, कारण नवी पिढी आजूबाजूच्या परिस्थितीला धरून चार चौघात आपल्याला वावरायचा याचा विचार करून ती वावरत असते. कदाचित आधीच्या पिढीचे जे दिवस गेलेले असतात पूर्वीचे ते वेगळे आहेत. काही मंडळी सांगतात की आम्ही किती हालापेष्टा काढल्या, आम्हाला काय काय सहन करावं लागलं. ठीक आहे ना, पण या मुलांना सहन करावं लागलं नाही ही यांची काही चूक नाही आहे, उलट तुम्हाला तुमचा तो गौरव आहे. पुन्हा खरं म्हणजे असं आहे की या वृद्ध लोकांनी असं एक मनाशी धरलं पाहिजे की मुलं निर्णय घेत आहेत, काही करतात हे बरं नाही, एका अर्थी आपल्यावरची एक जबाबदारी कमी टाकते. आपण आपल्या आवडणाऱ्या गोष्टीमध्ये मन रमवू शकतो याच्याबद्दल एक आनंद मानण्याच्या ऐवजी जर असं म्हणत गेली ती मंडळी किंवा मनात त्यांच्या यायला लागलं की आता या लोकांना आमची किंमत नाही. आणि एकदा काय होतं की असं एकदा मनात आलं की आपली किंमत नाही की मग त्याच्या किमतीबद्दलच्या कल्पनासुद्धा बदलत जातात की त्याच्या आपल्या मुलाचे किंवा आपल्या सुनेच्या मैत्रिणी आल्या किंवा त्यांचे नातेवाईक आले ते त्यांनाही फार वेळ नसतो, थोडा वेळ येतात त्यांच्याशी बोलतात, ज्यांना नुसतं विचारतात काय कसं काय ठीक आहे, मग ज्यांना वाटतं ते आमच्याशी बोलले नाही. असं नाही आहे इतक्या प्रत्येक गोष्टीत तुम्ही जर मान उगाच शोधायला लागला तर आपणच जास्ती हाताशी आणि मग ती माणसं अधिक दुःखी होतात, कडवट होतात आणि मग ती
कंटाळवाणी वाटायला लागतात, घरातली अडचण संसारातली अडचण व्हायला लागतात, की काही बोलायचं सुद्धा यांच्या कपड्याकडे बघितलं जातं, यांच्या कपड्यावर आठवतं नाही ना, याने कसं वाटेल. त्यांनी थोडं अंग बाजूला करा, तुमच्या पद्धतीने तुम्ही करा, मला बरं जेव्हा एन्जॉय करा वाटेल तेव्हा करेल, पण मी माझी प्रतिक्रिया व्यक्त करणार नाही, असा कुठेतरी एक त्रयस्थपणा त्यांनी जर धरला तर मला वाटतं अधिक सुखाचं होऊ शकेल. आणि तसं पुढल्या पिढीच्याकडून सुद्धा थोडंसं चुकत असतं, त्याला कारण असं असेल की यांचं अशा तऱ्हेचं वागणं हेही असेल, किंबहुना त्या नवीन पिढीला त्यांच्या ज्या काही काळज्या असतात त्या काळजामध्ये ही आणखी एक काळजी नको असते. त्यांना त्यांच्या पद्धतीने विचार करत असतो आणि त्यांना असं वाटतं की आम्ही आता निर्णय, आम्ही काय लहान आहोत का, आता आम्हाला काही निर्णय घेता येत नाही का, मग त्यांना तो तसा आपण वाटायला. दिवाळीमध्ये उरलेला फराळ म्हणजे लाडू किंवा चकली हे आपण खाऊन किंवा वाटून संपवू शकतो, पण उरलेल्या शेवेचं काय करायचं यावरती एक उत्तम उपाय म्हणजे शेवेची भाजी. खानदेशात किंवा राजस्थानात जेव्हा ताज्या भाज्यांची कमतरता असते तेव्हा ही भाजी केली जाते. ही भाजी आज आपल्याला करून दाखवणार आहेत निर्मला टिळक. आज आपल्याकडे निर्मला टिळक आलेल्या आहेत. नमस्कार निर्मला. नमस्कार. आज तुम्ही आम्हाला काय करून दाखवणार आहात? आज तुम्हाला झटपट होणारी भाजी करून दाखवणार आहे. अच्छा, कशाची? शेव. बरं. दिवाळीचं फराळाचं संपलं की आपल्याकडे काहीतरी शिल्लक राहतंच, मग आता ह्या शेवेचं काय करायचं, नुसती खाऊन आता कंटाळा आला. बरोबर. तर आपण ती भाजी करूया. अच्छा. आपल्याकडे शेव ही असते, कोणी पटकन पाहुणं आलं, भाजी नाही आहे घरात, तर आपल्याला कांदा टोमॅटो हे असतंच. बरोबर. तर त्याच्यामुळे आपण शेवेची भाजी पटकन भाजी करू शकतो. त्याच्यासाठी आपल्याला साहित्य काय काय लागेल? साहित्य फोडणीसाठी तेल, मोहरी, हिंग, हळद, मिरची, कांदा, टोमॅटो, लाल तिखट हवं असलं थोडतर, आणि जिऱ्याची पूड, आणि मुख्य म्हणजे शेव. शेव. बर. आपण नेहमी जशी हे करतो ना तशीच करायची, नेहमीची भाजी करतो तशीच फोडणी करायची. त्यासाठी बारीक शेव हवी का जाडी शेव? पण नायलॉन शेव करून चालणार नाही, अगदी बारीक. तिखट शेव जर तुम्ही घेतली तर मिरची घालायची जरूर. पण म्हणजे ती जाडी शेव असेल तरी चालू शकते? हो, चालू शकते. फक्त जी एकदम छोटी छोटी असतात त्या नायलॉन वापरायला. आणि फोडणी ही मोहरी तडतडायला लागली की मग आपण हिंग घालूया. अच्छा. ही शेवेची भाजी म्हणजे खरं तर लहान मुलांना पण वेगळा पदार्थ आवडत असेल. आणि दुसरी गोष्ट, ही जेवताना पण घेऊ शकता, अगर पावाच्या स्लाइसवर सुद्धा तुम्ही मुलांना देऊ शकता. बरोबर. बारीक बारीक करते. हिंग घातला. तर जसं आपल्याला तिखट हवं असेल प्रत्येकाच्या प्रमाणात आवडीप्रमाणे आपण मिरची. आता हा कांदा घालूया आपण. आपण प्रत्येकाच्या आवडीनुसार कमी जास्त केला तरी चालू शकतो. आणि तो कांदा मात्र चांगला परतून परतून घ्यायचा. थोडं मग रंगासाठी तिखट, एखाद्याला तिखट नकोच आहे तर नाही घातलं तरी चालतं, पण थोडा रंग छान यावा म्हणून. आता कांदा परतून झालेला. आता आपण त्याच्यामध्ये टोमॅटो घालूया. कांदा आता थोडासा मऊ पडायला आपल्याला पाहिजे असेल, पण मीठ शेवेमध्ये असतं हे विसरायचं नाही, त्यामुळे त्यानुसार थोडं कमीच मीठ घालायचं. हे
आता अशा प्रकारची ही जी भाजी आहे, आपल्या मुंबईमध्ये बघा केव्हाही कसल्याही भाज्या मिळतात, परंतु खानदेशामध्ये किंवा अशा ठिकाणी जिथे भाज्या उन्हाळ्यामध्ये मिळत नाहीत तिथे मग ते गट्टे की शाख किंवा सांडग्याची भाजी असे प्रकार करतात. अच्छा, मग तिथे पण मग शेवेची भाजी करत असणार. हा बरोबर. आता आपण याच्यामध्ये पाणी घालूया. अच्छा, मोठा केला. आता उकळी आली की आपण शेवायला. अच्छा, या पाण्याचं काही प्रमाण असं काही आहे? आहे. जितकी तुम्ही शेव घ्याल, तुम्ही एक कप शेव घेतले तर जवळजवळ 1.5 ते 2 कप पाणी लागतं. पाणी लागतं कारण ती शेव सगळं पाणी तुमचं शोषून घेते. बरं, साधारण 1.5 पट पाणी वापरायला उकळत आहे पाणी. हा, आता पाणी उकळायला लागल्यावर शेव घालायचे डबल. त्याच्यामध्ये जिऱ्याची पूड ती पण घालायची. शिजण्यासाठी वगैरे काय थोडा वेळ झाकण ठेव, मंद गॅस बारीक. याला साधारण शिजायला किती वेळ लागतो? अगदी थोडा, कारण तळलेलीच आहे शेव. बरोबर. आता बघा, ढवळून एकदा जरा मोठा केलास गॅस तरी चालेल. मला वाटतं झाली. आता झाली बंद करू. हो हो, त्याच्यात काढूया आपण. हो काढूया. याच्यावर अशी कोथिंबीर आपली झटपट शेवेची भाजी तयार झालेली आहे. झटपट शेवेची भाजी, साहित्य: तेल, मोहरी, हिंग, हळद, तिखट, मीठ, जिरेपूड, टोमॅटो, कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि शेव. कृती: प्रथम पॅनमध्ये नेहमीप्रमाणे फोडणी करून घ्यावी, नंतर त्यात बारीक चिरलेला कांदा परतवून घ्यावा. परतताना त्यात लाल तिखट आणि हिरव्या मिरच्या घालाव्यात. कांदा परतल्यानंतर त्यात टोमॅटो आणि चवीपुरते मीठ घालावे. नंतर त्यात पाणी घालून एक उकळी आल्यानंतर त्यात शेव घालावी आणि मंद गॅसवर शेव शिजेपर्यंत भाजी ठेवावी. आणि आजचा मानसीचा सल्ला: शनिवार रात्र म्हणजे पार्टीचा दिवस, पण ह्या पार्टीला किती आणि कोणती माणसं ठरवायची हा अगदी महत्त्वाचा मुद्दा असतो. ज्यांना सर्वांना एकत्र मजा येईल अशी आणि इतकीच माणसं बोलवावीत. येणाऱ्या लोकांच्या खाण्याचा आणि आवडीनिवडीचा विचार करावा. काही शाकाहारी, काही मांसाहारी असतात, काही उपवासवाले असतात, काही तरुण तर काही वृद्ध, अशा सगळ्यांचा विचार करावा. मेनू ठरवल्यानंतर कुठचे पदार्थ आदल्या दिवशी बनवायचे किंवा कुठचे पार्टीच्या दिवशी बनवायचे हे नक्की ठरवून घ्यावं. एखाद दोन पदार्थ झटकन बनणारे आणि मार्केटमधनं आणावेत, म्हणजे घरच्या गृहिणीलाही थोडा वेळ मिळतो. आजकाल गोड खाणारी माणसं खूपच कमी झाली आहेत, त्यामुळे मेनूमध्ये एखादाच गोड पदार्थ असावा. त्याचबरोबर आजकाल लोक आहार किंवा कॅलरी कॉन्शियस झालेत, ही गोष्टही मेनू आखताना लक्षात ठेवावी. आता उद्या भेटूया. नमस्कार.